नमस्कार मित्रांनो, वास्तु टिप्स वास्तु तथास्तु या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आता आपण आज एक महत्त्वाचा विषय चर्चा करणार आहोत की माझ्याकडे पैसा का येत नाही आणि आला तरी टिकत का नाही। तर मित्रांनो, हा पैशाच्या बाबतीतला फॉर्म्युला आपण आज समजून घेणार आहोत। आता आपण काय करायचे? तर मित्रांनो, आता हे चॅनल तुम्हाला सबस्क्राइब करायचे, लाईक करायचे आणि या चॅनलला तुम्ही जेव्हा जॉईन होता तेव्हा तुम्हाला भरपूर फॉर्म्युलेज मिळतात। आपलं आयुष्य उत्तम जगायचं कसं, आपल्या आयुष्यामध्ये वास्तूचा, ॲस्ट्रॉलॉजीचा, छान छान चांगल्या चांगल्या गोष्टींचा आपण कसा वापर करून घ्यायचा। तर मित्रांनो, इतकं सुंदर चॅनल आहे, फक्त पाहू नका, लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे ते दाबा, सबस्क्राइब करा। रोजच्या रोज छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चला, वास्तु तथास्तूच्या बाबतीमध्ये तुम्हाला कन्सल्टन्सी हवी असेल तर 9021906600 या नंबरवरती कॉल तुम्ही करू शकता। आजचा विषय आपला आहे पैसा माझ्याकडे येत का नाही आणि येण्याच्या बाबतीमध्ये अडथळे काय आहेत। मित्रांनो, लक्षात ठेवा, पैसा, पाणी, प्रसिद्धी, प्रयत्न या सगळ्यांसाठी महत्वाची आपल्या घरातली दिशा आहे उत्तर दिशा, नॉर्थ। कारण जल तत्व ज्या ठिकाणी आहे ते आहे पाण्याचे ठिकाण उत्तर दिशा। कुबेर महाराज आपल्याला पैसे देतात, कुबेर महाराजांची जागा ही उत्तर दिशा। ज्या घराच्या उत्तर दिशेमध्ये प्रॉब्लेम्स येतात किंवा असतात त्याच्यामुळे आपल्याकडे मनी ऑपॉर्च्युनिटीज येणं कमी होतं। घराची उत्तर दिशेची भिंत आहे, खिडक्या नाहीयेत, त्या ठिकाणी पिवळा रंग आहे, त्या ठिकाणी येणारं टॉयलेट असेल। उत्तर दिशेमध्ये साधारणतः कमीत कमी 30 ते 35 प्रकारचे दोष आहेत आणि असतात। यासाठी वास्तू कन्सल्टिंग करून आपल्या उत्तरेत काही बिघाड नाहीये ना हे जर आपल्याला समजून घेतलं पाहिजे। मित्रांनो, लक्षात ठेवा, उत्तर दिशा कुबेराची धन देणारी आणि पैसा देणारी, हे जवळपास 30, 35, 40 ते 50 प्रकारचे दोष मी स्वतः लिहून ठेवलेले आहेत की उत्तर दिशेमध्ये या या पद्धतीने ही गोष्ट असेल तर आपल्याकडे अशा अशा घटना घडतात आणि अशा ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे येण्याचं थांबतात। तर मित्रांनो, वास्तू कन्सल्टिंग करून प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन हे आपल्याला करायचंय, बघायचंय। परंतु कधी लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह पॉवर यावी, वाढावी आणि आपलं चांगलं व्हावं यासाठी पहिल्यांदा तुम्ही उत्तम आणि चांगलं असणं गरजेचं आहे। बेसिकली लक्षात घ्या मित्रांनो, आता घरात दोष आहेत, घरात प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही युट्यूबवरती भरपूर उपाय पाहताय, वास्तू कन्सल्टिंग करून सुद्धा तुम्ही उपाययोजना नक्कीच या, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता, प्लॅन कन्सल्टन्सी करून त्याचाही लाभ घेऊ शकता, अशा अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत। परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्हाला पैसा अट्रॅक्ट करायचा आहे, तुमच्याकडे आणायचा आहे, तुमच्याकडे तो मिळवायचा आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही पहिल्यांदा तुमच्यातली पॉझिटिव्हिटी वाढवली पाहिजे। कारण कधी लक्षात ठेवा, जिथे शुद्धता, पवित्रता आणि जिथे ट्रस्ट म्हणजे विश्वास निर्माण होतो तिथे प्रत्येक माणूस धाव घेतो। कधीही तुम्ही लक्षात ठेवा, मोठमोठी दुकानं का चालतात आणि एकाच दुकानात मी वारंवार का जातो? मोठमोठे शॉपिंग मॉल्स असतील किंवा एखादं मेवा मिठाईचं दुकान असेल, कपड्याचं दुकान असेल किंवा एखादं हॉटेल असेल, तिथेच मी वारंवार का जातो आणि मी तिथं गेल्यानंतर ना 1000 रुपयापासून ते 10000 रुपयापर्यंत खिसा मोकळा करून येतो? माझी इच्छा असो अथवा नसो पण गेल्यावर वाटतं की ही वस्तू घ्यावी, गेल्यावर वाटतं की त्या ठिकाणची ही वस्तू जी आहे ती मला मिळाली तर खूप चांगली गोष्ट आहे आणि मी बिनदिक्कत घेऊ शकतो, विश्वासाने घेऊ शकतो। वारंवार तिथे जात आहे म्हणजे त्या दुकानामध्ये, त्या मालकामध्ये, तिथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला जाणवतात, म्हणून वारंवार आपण तिथे जातो। आपण महालक्ष्मीच्या देवळात जातो, बालाजीच्या मंदिरात जातो, गणपती, मारुती अशा अनेक ठिकाणी जातो, आपण
मठामध्ये जातो, तीर्थक्षेत्री जातो, कारण का तिथे पॉझिटिव्ह पॉवर ऑलरेडी आहे आणि मग ती पॉझिटिव्ह पॉवर आपल्याला बोलवत असते, अट्रॅक्ट करत असते आणि मग आपण तिथे जातो, धाव घेतो। तर हाच तर एक मित्रांनो फॉर्म्युला आहे जो पैशाला अट्रॅक्ट करण्याचा आहे। लक्ष्मीला काय हवंय? शुद्धता, पवित्रता आणि तुमच्यातली सात्विकता आणि जगात निर्माण केलेला तुम्ही विश्वास। कारण ती लक्ष्मी तो कुबेर नेहमी पाहतो की या व्यक्तीला मी पैसा नक्की देतोय, कारण हा पैशाचा विनियोग स्वतःच्या फॅमिलीसाठी करतोय, स्वतःसाठी करतोय। पैसे कुठेही तो व्यसनावरती उधळत नाहीये किंवा कुठल्या वाईट गोष्टींवरती उधळत नाहीये, तो काय करतोय जनकल्याणासाठी, स्वकल्याणासाठी नक्कीच याचा वापर करतोय। कुठेतरी सेव्हिंग करतोय, भले प्रॉपर्टीज घेतोय, कुठे एफडी करतोय, आरडी करतोय, चांगल्या ठिकाणी तो पैसे सेव्ह करतोय आणि कुटुंबियांना खुश ठेवतोय, लहान मुलांना चांगलं खाऊपिऊ घालतोय, घरातल्या लोकांना या पैशाचा उपयोग करू देतोय। मग तो कुबेर, ती मग ती महालक्ष्मी आणि धन देणाऱ्या ज्या देवता आहेत ते तुमच्यावरती अशा पद्धतीने प्रसन्न होतात। कारण शेवटी कधी बघा, एक मुलगा जो आई वडिलांना म्हणतो की बाबा मला तुम्ही जरा थोडेसे पैसे द्या, मी दुकान टाकणार आहे, मग आई वडील साधारणतः त्याला एक 50-60 हजार रुपये देतात व्यवसायासाठी। आणि मग व्यवसायासाठी त्यांनी पैसे दिल्यानंतर न पुढचे पैसे केव्हा वडील देतील? जेव्हा त्या मुलांनी 50-60 केले तर 1.5 ते 2 लाख रुपये तेव्हा पुढचे वडील देणार। नाही आहे हे 50 हजार रुपये उधळून टाकले, त्याच्यात झाला लॉस आणि वडिलांना म्हणतोय अजून 2-3 लाख रुपये द्या, वडील देतील का? नाही। तसंच परमेश्वराचं आहे, परमेश्वरांनी जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही किती टिकवताय, त्याचा विनियोग कसा करताय, त्याचा वापर स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आणि चांगल्या गोष्टीसाठी करताय का, हे परमेश्वर त्याच्या सीसीटीव्हीतून रोज बघत असतो। आणि मग ही संधी मित्रांनो आपण जर दवडली आणि त्या संधीचा फायदा नाही केला तर मित्रांनो पैसे येणार नाहीत, आले तर टिकणार नाही। म्हणून पगारातून, कामातून, ज्याच्यातून येणारे पैसे आहेत त्याचा विनियोग उत्तम करा, म्हणजे वापर उत्तम करा। घरातल्या लोकांना सुखी ठेवा, कुटुंबियांना सुखी ठेवा, त्या पैशातून दानधर्म करा। कोणत्याही प्रकारचे हा तळतळाचे पैसे घेऊ नयेत। आणि याच पद्धतीने कधी लक्षात ठेवा मित्रांनो, येणारी लक्ष्मी ती सेव्हिंग व्हायला पाहिजे, म्हणजे साठली गेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये वाढ होत गेली पाहिजे। नुसतेच घरात डब्यात पैसे साठवून उपयोग नाही, त्याचं मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे। विविध प्रकारचे आपल्याकडे गुंतवणुकीचे प्रकार आहेत, त्याचाही आपण वापर करू शकतो। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, लक्ष्मीला काय आवडतं हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात घेतला तर तुमच्यामध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्ही बदल केले तर लक्ष्मी तुमच्याकडे यायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे घर शुद्ध, पवित्र, सुंदर, अतिशय छान पाहिजे। आपल्यामध्ये देखील पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता पाहिजे। शिव्यागाळी, शाप, कोणाबद्दल वाईट बोलणे, वाईट विचार करणे या गोष्टी करू नयेत। पैसा येतोय त्याचा उत्तम वापर करणे आहे आणि चांगलं ज्ञान रोजच्या रोज मिळवा। ज्ञानात वाढ केल्याने काय होतं, आपण विद्वान होतो आणि विद्वान सर्वत्र पूज्यते। म्हणजे काय, जिथे विद्वान माणूस आहे त्याला पूजा त्याची सगळीकडे होते आणि जिथे ज्ञान आहे, विद्वान तुम्ही आहात, पैसा आपोआप तुमच्याकडे येते। कारण लक्ष्मी कोणाकडे जाते तर विद्वानाकडे येते आणि विद्वानाकडे थांबते आणि विद्वानाकडेच त्याचा लक्ष्मीचा वरदहस्त कायम असतो। तर मित्रांनो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आलेला आहे, असे अनेक फॉर्म्युलेस तुम्हाला मिळणार आहे। तर चला येणाऱ्या लक्ष्मीला आगमन करण्यासाठी आपण स्वतःची पॉझिटिव्ह पॉवर वाढवू आणि लक्ष्मीचं आगमन सुखी करण्यासाठी आपली वास्तू तथास्तु करूयात। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये टाका, व्हिडिओ लाईक करा। आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहू। शुभम भवतु, शुभाशीर्वाद।